कंपनीच्या आयएमआर या कंपनीच्या गणेशोत्सवामध्ये आलेलो आहोत आणि रवींद्रजी ठाकूर, विजय कदम आणि आमचे वीर पाटील आणि आपण सगळे सहकारी टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काम करणारे कोणाला काय पाहिजे याचा अंदाज घेऊन तसा रिसर्च देऊन त्याला त्याच्या मार्गावरती लावणं हे आपलं काम आहे आणि लोकांना मार्केट रिसर्च केल्यानंतर त्यांचे प्रोडक्ट लॉन्च करण्यामध्ये खूप चांगली मदत होते आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात. त्यामुळे लोक जी यशस्वी आपल्याला दिसतात त्यांच्या यशामागे कोणाच तरी वाटा आहे आणि तो त्या रिसर्चचा आहे आणि मला वाटतं ह्याच्यामागे रिसर्चचा वाटा इकडे आहे. त्यांचे विचार जुळले आणि दोघांनी कंपनी खूप वेगाने पुढे सरकवत आहेत. आज 50-60 लोकांनी हे रोजगार निर्माण करतायत आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असण्याचं पहिलं लक्षण. शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे दाढी वाढवली, तशी मिशी ठेवली, चंद्रकोट ठेवली नाही, हे बाह्य आवडंबर झालं किंवा बाह्य रूप फक्त झालं, परंतु रयतेस पोटास लावणे आहे हे जे शिवाजी महाराजांचं ध्येय होतं स्वराज्य निर्मितीचं, की माझ्या स्वराज्यातल्या प्रत्येक पोराच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येक महिलेला सुरक्षा मिळाली पाहिजे आणि प्रत्येक म्हाताऱ्या आईबापाला वृद्धपणी त्यांच्या घरातला कोणातरी मदतीचा हात मिळाला पाहिजे हे शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं ध्येय होतं. आणि म्हणून त्यांच्या फौजेमध्ये सामील होताना दोन तीन नियम असायचे. एक म्हणजे तो निर्व्यसनी असावा, त्याला कोणतंही व्यसन नसावं, दारू, गुटखा, गांजा आणि मोबाईलचं. आता सगळ्यात मोठं डेंजर व्यसन हे मोबाईलचं आहे. अजूनही काळातलं हे व्यसन आहे की याच्यामध्ये लोक रील बघता बघता त्यांचं आयुष्य कसं संपून गेलं हे कळत नाही आणि त्यामुळे कोणताच रोल करायचे ते लायकीचे राहत नाही. हा रील्स आमचे पण लोक बघतात, पण मी तरी सांगतो की मोबाईल व्यसन मुक्त हे मी पुस्तक लिहिले आणि लोकांनी मोबाईलचा वापर करावा, मोबाईलनी त्यांचा वापर करू नये. म्हणजे आपल्यासाठी मोबाईल आहे, आपण मोबाईलसाठी नाही असं एक भान ठेवलं तर मला वाटतं मग आपल्याला मोक्ष मिळायला काही जास्त वेळ लागणार नाही. अदरवाईज कपाळ मोक्ष ठरलेला. बरोबर, उमेदीची वर्ष गेले की गडबड होते. रिसर्च करत असताना तुमची रिसर्चची कंपनी म्हणून सांगते, मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी रिसर्च करत असते. मी रिसर्चवालाच माग असते जे कधी कोणाला कल्पना करत नाही, कधी कोणाला सापडणारही नाही अशा गोष्टी मी आयुष्यामध्ये शोधतो, त्या लोकांसमोर आणतो. 2005 मी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु असं पुस्तक लिहिलं आणि जगाला पहिल्यांदा हे दाखवून दिलं की शिवाजी महाराज मॅनेजमेंटचे गुरु कसे होते. कमी मनुष्यबळ, कमी वेळ, कमी पैसा आणि सगळी प्रतिकूल परिस्थिती होती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या 22व्या वर्षापर्यंत. म्हणजे 22 महाराष्ट्र दुष्काळात होता. शिवाजी महाराज पुण्यात त्यावेळी 12 होते. म्हणजे पुढचे 10 सलग शिवाजी महाराजांनी दुष्काळाचा सामना केलाय. एक माणूस मरू दिलेला नाही, एक जनावर मरू दिलेलं नाही. म्हणजे नियोजन कसं केलं असेल. आज आमच्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजी असताना सुद्धा पूर आला तर घरात पाणी शिरतं आणि एवढ्या मोठमोठ्या सिटीमध्ये हे सगळं प्रॉब्लेम. म्हणजे वरून पाणी आणि खालून पाणी आणि त्याच्यात हवाई पाणी, म्हणजे हेलिकॉप्टर म्हणून काय ह्यांना कळत असेल की कुठं कोणाच्या घरात किती पाणी शिरलंय आणि काय कुठं तरी पाणी मुरत आहे, कुणाला कुठं कळणार येत हे हेलिकॉप्टरून बघतात. मी म्हणून रिसर्च करत असतो. मी शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट लिहिलं, त्याचं पार्ट 2 पण लिहिलं. विजन, मिशन, अम्बिशन कसं असतं एखाद्या विषयात ते लिहिलं. त्याच्यानंतर मी उद्योजक शिवाजी महाराज लिहिलं की 36,000 शिवाजी महाराज स्वराज्य सुरू केलं. आई वडिलांनी दिलेलं भांडवल फक्त 36,000 आणि जीवाभावाची माणसं, आता त्या भांडवलाची किंमत तर करता येणार नाही कारण अशी माणसं आता विकत मिळत नाही. आता विकत मिळतात तो भाग सोडून घ्या. आपण हे सगळं बघतोय की आज इकडं उद्या तिकडं असं काय 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 महाराष्ट्रात भारतात चाललंय ते आपल्याला काय जायचं नाही. पण शिवाजी महाराज 36,000 भांडवल दिलं आणि वयाच्या 12व्या त्यांनी पहिला रिसर्च सुरू केला. 3 रिसर्च केला स्वराज्याला की लोकांचे प्रश्न काय, अडचणी काय हे समजून घेतल्यावर 15 स्वराज्याची शपथ घ्यायला सगळ्यांना रायदेश्वरावरती बोलवलं. म्हणजे सगळ्यात प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि 15 त्यांनी मग हे काम सुरू केलं आणि वयाच्या 44व्या शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्यावेळी त्यांचा टर्न ओव्हर होता 3,48,000 ते 3,48,000 मी फक्त हे रेव्हेन्यू मध्ये बोललो. असेट मध्ये जर बोलायला गेलं तर लोणावळ्यामध्ये आता तुम्ही कुठेही जमीन घ्यायला गेले तर 50 गुंठ्याच्या खाली जमीन आहे. कुठल्याही हिल स्टेशनला जर 50 गुंठ्याची जमीन आहे. शिवाजी महाराजांच्याकडे 422 किल्ले आहेत. असे जर गुंठ्यांमध्ये मोजायला गेलं तर एकटा रायगड किल्ला 1200 आहे. मग रायगड किल्ल्याची फक्त जमिनीची किंमत तुम्ही बघा, मग त्यातले तटबंदी हे ते असं बघितलं तर 422 पकडले तर आजच्या बिलगेट्स पेक्षा जास्त श्रीमंत त्या काळात कोण होतं, टप्पे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या ह्या रिअल असेट्स बरोबर त्यांचे घोडे पकडले, त्यांच्या तलवारी पकडल्या किंवा त्यांचे बाकीचे काही संपत्ती पकडल्या गोल्ड. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरतेवर जो छापा टाकला त्यावेळी शिवाजी महाराजांना जे सोनं मिळालं, शिवाजी महाराजांनी म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना मेरी जिंदगी की चांदी चांदी हो गई हे वाक्य गुजरात मधलं आहे. शिवाजी महाराज जेव्हा तिथे गेले छापा टाकला आणि शिवाजी महाराजांनी वजन खूप कमी न्यायचं होतं सोबत, कारण घोड्यावरती किती नेणार तुम्ही, तर त्यांनी
सोने हिरे माणिक मोती पाचवा असे सगळे दुर्मिळ दुर्मिळ महागड्या महागड्या वस्तू सोबत घेतल्या आणि जे काही चांदी भेटल्या त्या चांदी गरीबांना वाटून टाकल्या आणि तेव्हापासून लोक खैरात ह्या शब्दाची त्यांना चांगली ओळख झाली. शिवाजी महाराजांनी गुजरात मधल्या माणसांना चांदी वाटलेली आहे आणि म्हणून ते शिवाजी महाराज निरोप द्यायला सीमेवरती आले आणि म्हणाले आवजो परत या शिवाजी महाराज परत या तुम्ही म्हणजे सुरतीवर परत छापा टाका आम्हाला आमचं गरिबांचं भलं का. कारण तिथले जे व्यापारी होते ते सगळे गरिबांचं शोषण करून ते जमा करायचे आणि सुरत हे त्या काळातलं जगातलं सगळ्यात मोठं बिझनेस सेंटर होतं आणि शिवाजी महाराज त्याच्यावर छापा टाकल्यानंतर जगाला असं कळलं की शिवाजी महाराजांकडे खूप मोठी ताकद होते. मग शिवाजी महाराज सगळं असं सगळं उभं करत करत 44 वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले. 400 वर्ष या देशामध्ये कोणीच हिंदू माणूस राजा होऊ शकलेला नव्हता. ते काम छत्रपती शिवाजी महाराज करून दाखवलं. 400 वर्षात कोणाला जमलं नाही ते शिवाजी महाराजांना जमलं. मग हे का जमलं याचा गेले 6 वर्षांनी शोध घेतला. हे कसं काय शक्य होतं तर शिवाजी महाराजांना काय विषय शिकवले असतील, कोणत्या विषयांमुळे त्यांना ही गती मिळाली, अर्थशास्त्रापासून ते सगळं त्यांना काय शिकवले, 36 विषय त्यांना शिकवले हे मी 6 वर्ष लागले मला शोधायला, 6 महिन्यापासून लिहितोय ते की त्यांना कुठले विषय शिकवले. त्याच्यामध्ये वेद आहे पहिला विषय, दुसरं शास्त्र आहे, तिसरं पुराण आहे, चौथं उपनिषद आहे, त्याच्यानंतर काव्य आहे. तुम्हाला हे माहिती असेल ना रामायण महाभारत हे काव्य आहे. काव्य शिकवले, रामायण शिकवले, महाभारत शिकवले, पद्य शिकवले, सुभाषित शिकवले, त्याच्यानंतर 6 शस्त्र शिकवले. त्याच्यामध्ये पट्टा आहे, भाला आहे, तलवार आहे, धनुष्य आहे, शक्ती आहे आणि चक्र आहे. असे 6 शस्त्र शिकवलेले आहेत. त्यांना युद्ध शिकवलंय, त्यांना बाहुयुद्ध शिकवलंय, 1-to-1 फाईट हा. म्हणून ते अफजल खानाला का मारू शकले कारण ही वॉज व्हेरी कॅपेबल टू फाईट. त्याला आपण तक्वेनो म्हणू शकतो, कराटे म्हणू शकतो वगैरे वगैरे काय असेल ते. असे शिवाजी महाराज 36 विषय, त्याच्यात 22 विद्या आहेत, 8 कौशल्य आहेत, 6 शस्त्र आहेत, अशी म्हणून 36 विषय शिकवले. आणि फक्त वयवर्ष 7 ते वयवर्ष 12 5 वर्षामध्ये हे सगळे विषय शिकून प्रॅक्टिकली शिवाजी महाराज हे काम सुरू केलं. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सोबत येताना 4 गोष्टी दिल्या. एक, त्यांना स्वराज्याचं मिशन स्टेटमेंट दिलं. ते मिशन काय होतं स्टेटमेंट, की प्रतिपचंद्र लेखेवरती शिवविश्ववंदिता शहासिनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. इथले 2 शब्द महत्वाचे आहेत की तुझं स्वराज्य हे शहाजीच्या मुला शिवाजी हे तुझं स्वराज्य शून्यातून सुरू करत असताना ते शून्यातून सुरू होईल आणि विश्ववंदिता होईल याची काळजी. विश्ववंदिता म्हणजे खूप मोठा शब्द आहे. आपण त्यांनी असं म्हटलं नाही की तू पुणे आयडॉल हो, महाराष्ट्र आयडॉल हो, इंडियन आयडॉल हो किंवा हिंदूंचा आयडॉल हो. त्यांनी काय म्हणले, विश्ववंदिता. विश्वाला तुझा आदर वाटला पाहिजे. आदर हा शब्द, वंदिता म्हणजे जबरदस्ती नाही, लोकांनी सन्मानाने तुला नमस्कार केला पाहिजे, तुझ्या चारित्र्याला, तुझ्या कर्तृत्वाला. असं विश्ववंदिता तुझं साम्राज्य व्हायला पाहिजे. म्हणजे आपण राहतो ती पृथ्वी, पृथ्वीच्या पुढचं जग, जगच्या पुढे गॅलॅक्सी, त्याला म्हणतात विश्व. विश्व लक्षात, जग छोटं असते आणि आपलं जगतलं एक छोटं असते. 10 बायदाची खोली, 1 बायको, 2 मुलं, आज आपला संसार, इसके आगे क्या आहे आपला, बरोबर ना. तर शिवाजी महाराजांचं विश्ववंदिता हे त्यांच्या राजमुद्रा लिहून दिले. आणि ते कसं पाहिजे, मुद्रा भद्राय राज, सर्वसामान्य माणसाचं कल्याण हे ध्येय ठेवून विश्ववंदिता तुम्ही पाहायला पाहिजे. दुसरं दिले त्यांना झेंडा, भगवा झेंडा दिलेला. हर त्याग केले तयार राहो, हर समय तयार राहो, प्रत्येक वेळी तुम्ही त्यागासाठी समर्पणासाठी तयार राहिले, फुल त्यागाने तुम्ही काम करा. त्याचा रंग भगवा झेंडा, त्यासाठी झेंडा हीच ना झेंडा, हे आपण समजून घेतलं पाहिजे, बरोबर. आणि त्यांना तिसरी जी गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे तुमचं एक मिशन स्टेटमेंट दिले, ध्येय दिले, त्यांना झेंडा दिलेला आहे, त्यांना माणसं पण दिलेली आहे. त्यांना 12 वर्षी जेव्हा शिवाजी महाराज पुण्यात आले बँगलोरवरनं, त्यावेळी त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ आहे आणि त्यांच्याकडे 600 लोकांचा स्टाफ आहे. 12 वर्षाच्या मुलाच्या हाताखाली 8 मंत्री असणं आणि 600 स्टाफ असणं, मला वाटतं जगातला सर्वात कमी वयाचा राजा हा आहे याच्या हाताखाली. चौथी गोष्ट त्यांना शिकवली ती म्हणजे संयम, की तुम्ही प्रत्येक संकटाला सामोरं जाता आणि संयम ठेवा. जगातलं सगळ्यात मोठं यश हे संयम आणि येत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा मी शोध घेतला. त्याचं लवकरच पुस्तकात रूपांतर करू. पुस्तकाचं नाव आहे सनय. ही शिवाजी महाराजांना त्यांच्या आईवडिलांनी दिलेली पदवी आहे. जसं आपल्याकडे MBA PhD डॉक्टरेट वगैरे डिग्री असतात, तर हे बळा आता तुला हे सगळं शिक्षण दिलेलं आहे. 22 कला दिल्यात, 22 विद्या दिल्यात, तुला 6 शस्त्रांचं प्रशिक्षण दिलंय, तुला 4 वेद, 6 शस्त्र, 18 पुराणं, 108 उपनिषद हे सगळं शिकवले, पद्य शिकवले. सुभाषित एक शब्द आहे, सुभाषित म्हणजे तुम्हाला मारायला आलेल्या शत्रूला सुद्धा तुम्ही मित्रात कन्वर्ट असं करू शकता, तरी सुभाषित.
आपण त्याला आजच्या भाषेत म्हणतो कम्युनिकेशन स्किल. ओके, हे सगळे शिवाजी महाराजचे विषय त्यांना शिकवले आणि म्हणून हे सगळं शिकून झाल्यावर त्यांना आई वडिलांनी, म्हणजे प्रत्यक्ष आई वडिलांनी एखाद्या मुलाला पदवी देणं म्हणजे ते आई वडील हे कुलगुरू आहेत, कुलपती आहेत, विद्यापीठ आहे, ते जिजाऊ एक स्वतः विद्यापीठ आहे, शाहीराजे कुलगुरू आहेत आणि त्या दोघांनी म्हणून शिवाजी महाराजांना वयाच्या 12 वर्षी पहिली पदवी दिली. तिचं नाव आहे सनय. सनय म्हणजे शहाणपण. आता आम्ही तुला सुज्ञ केलंय, शहाणं केलंय आणि तुझं तू राज्य उभं करायचं आहे. अमेरिकेमध्ये युरोपमध्ये पोरं 18 वर्षे झाली की त्यांना आई वडिलांपासून स्वतंत्र व्हावं लागतं. म्हणजे काय की तुम्ही 16 वर तुमचं आता करिअर करा. युरोपमध्ये आज प्रगत युरोपमध्ये 18 वर्षाच्या मुलांना आई वडिलांपासून वेगळं करतात. 12 वर्षाचे शिवाजी मदत केले, सनय आहेत, सज्ञान आहेत, शहाणे झालेले आहेत आणि हे बळ आता तुला हा झेंडा, हा अजेंडा, हे राजमुद्रा, हे ध्येय, हे मनुष्यबळ आणि हे तुला संयम संस्कार दिले याच्यासह तू नवीन राज्य निर्माण कर असं म्हणून शिवाजी महाराज पुण्याला जिजाऊ साहेब घेऊन आलेले आहेत. आणि म्हणून मी पुस्तकाला नाव दिले सनय, जेणेकरून जगासमोर ही डिग्री येईल की शिवाजी महाराजांची पहिली डिग्री कोणती. नंतर त्यांनी आयुष्यामध्ये बाकीच्या डिग्री घेतल्यात, त्या कधी घेतल्यात, राज्याभिषेकाच्या वेळी घेतलेल्या आहेत. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी किती डिग्री घेतल्यात, तर ते 4 डिग्री घेतल्या. सुरुवात झाली एका डिग्रीने 12 वर्षी सनय. राज्याभिषेकाच्या वेळी काय डिग्री घेतल्या त्यांनी, एक प्रौढ, मॅच्युअर, मॅच्युरिटी. आपण म्हणतो ना हा मॅच्युअर माणूस आहे का, प्रौढ आहे का. मतदान करण्यासाठी पहिले काय लागतं, तुम्ही प्रौढ लागता, बालिश, कमी वयाची आहे किंवा कमी बुद्धीची आहे, आता वयानुसार बुद्धी मोजता येत नाही तर सोडून देऊ. प्रौढ पहिली डिग्री, प्रताप दुसरी डिग्री, पुरंदर तिसरी डिग्री. प्रौढ म्हणजे मॅच्युअर, प्रताप म्हणजे इफिशियंट आणि पुरंदर म्हणजे एक्सिलेन्सी. म्हणून इंग्लिशमध्ये शब्द असतो हिज एक्सिलेन्सी. ओके, सर्वोत्तम. आणि चौथी क्षत्रिय कुलामतास, ज्या क्षत्रिय कुलात मी जन्माला आलो त्या क्षत्रिय कुलाचा मी उद्धार केलेला आहे. अशा प्रकारच्या 4 डिग्र्या शिवाजी महाराजांनी घेतल्या. म्हणून शिवाजी महाराजांची ह्या 4 डिग्र्या लोकांना माहिती आहेत, प्रौढ, प्रताप, पुरंदर, क्षत्रिय कुलामतास वगैरे सगळं. पण सनय ही पदवी जगासमोर नव्हती, ती आपण आणू आणि त्या सनय द अल्टिमेट विजडम असं त्या पुस्तकाचं नाव ठेवू, सनय द अल्टिमेट विजडम फ्रॉम द लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं पुस्तकाचं नाव आहे, शीर्षक आहे. सनय मात्र हे त्याच्यावर फोकस असणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही जग हादरवून टाकू, जगासमोर जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटींना आम्ही हे पुस्तक पाठवणार आहे. सगळ्या भाषेमध्ये काढू, पहिलं मराठी, लगेच इंग्लिशमध्ये काढू, जगभरामध्ये नेऊ, तुमच्यापर्यंत पण ते येईल आणि तुम्ही सुद्धा प्रत्येकाने सनय व्हा अशा प्रकारचे आज तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. स्वतःच्या बळावरती शहाणे व्हा आणि शहाणे होणे म्हणजे ना काय करावं हे नाही, काय टाळावं हे तर शांत. उदाहरणार्थ सिग्नल लागला तर गाडी चालवू नये, रेड असेल तर थांबावं, ह्याला म्हणतात शहाणपण. आयुष्यामध्ये काही ठिकाणी थांबायला पाहिजे, कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तो कुठेही पोहोचू शकतो. काय म्हणतो मी लक्षात येईल तुम्हाला, कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तो आयुष्यात कुठेही पोहोचू शकतो आणि ज्याला कुठेच थांबायला कळत नाही त्याचा कधी कडेला पोहोचू शकतो कुठूनही. म्हणून विमान सुद्धा वर गेलं तरी काही तासानंतर खाली येतं, बरोबर. तसं आपल्याला सुद्धा राग आला तरी आपण कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. राग यायचं कारणच काय म्हणून सांगा, समोरच्याची परिस्थिती माहीत नसते, समोरच्याची सिच्युएशन माहीत नसते, त्याच्यासमोर काय अडचण होती हे माहीत नाही, ती समजून घेतल्याशिवाय आपण कोणावर रागवणं हे चुकीचं असते. आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये जातात मतभेद तयार होतात मित्रांमध्ये, नवरा बायकोमध्ये. दिस इज ओनली बिकॉज ऑफ मिसकम्युनिकेशन अँड सेकंड मिसअंडरस्टँडिंग. म्हणजे एखाद्या नवऱ्याने फोन घेतला नाही किंवा बायकोने कॉलचं उत्तर दिलं नाही याच्यावर मिसअंडरस्टँडिंग होऊन सुद्धा कित्येक लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, कित्येक लोकांचे घटस्फोट झालेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवर हे आपण टाळू शकतो ज्यावेळी त्या व्यक्तीला आपण समोर घेऊ, समोर बसवू, समोर बोलू, त्यावेळी आपल्याला त्याची म्हणजे यू हॅव टू पुट युअर शूज इन हिज लेग, म्हणजे त्याच्या पायात तुमचे बूट घालून तुम्ही निर्णय नका घेऊ, त्याचे बूट बघा, त्याचे पाय बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्याच्यासमोर किती अनंत अडचणी होत्या. असं एकमेकाला समजून पण घ्यायचा आपण प्रयत्न करूया. लग्न होताना आपली एकमतं असतात पण ती लवकर मतभेदामध्ये रूपांतर होतात, कारण बऱ्याचशा बायकांना असं वाटतं की पुरुष लग्नानंतर बदलतात. बऱ्याचशा पुरुषांना असं वाटतं की बायको पण लग्नानंतर आपल्याला म्हणजे अशी काही प्रत्येक गोष्ट डॉमिनेट करायला बघते. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपले वाद तयार होतात. डोंट वरी, असे वाद काय वाढवायची गरज नाही. बायको म्हणली चला आज हॉटेलला जेवायचं, म्हणायचं पण म्हणायचं मनातच होतं माझ्या कितीतरी दिवस काय की तू म्हणशील तेव्हा आपण जाऊया. भले मनात म्हणा तुम्ही की मग मला खिशाला आता बगदाडच पडणार, पण ते आपणच कमवलेलं असते. तर असं आहे ना,
छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद घ्या. म्हणजे कदाचित तुम्ही ताजमध्ये 3000 रुपये ताट खाल्ले तो आनंद मिळणार नाही. कदाचित दोघांनी मिळून संकटाच्या समय खाल्लेला वडापाव तुम्हाला आनंद देऊ शकतो. एकमेकाला समजून घेणं, मग आपले सहकारी असतील, आपले वरिष्ठ असतील, आपले कनिष्ठ असतील, आपली बायको असेल, नवरा असेल, आपला भाऊ असेल, आपले आई वडील असतील, यू हॅव टू ट्राय टू अंडरस्टँड इच वन. आणि ज्यावेळी आपण समजून घ्यायला सुरुवात करतो ना, तेवढी आपली उंची वाढायला लागते आणि आपण सगळ्या, त्यामुळे आपण बऱ्याचदा भावनेवर कंट्रोल ठेवलं पाहिजे, मनावर कंट्रोल ठेवूया. कधी कधी असं वाटतं की 6 वर्षात लगेच साहेबांनी मला सोडलं पाहिजे, पण प्रोजेक्ट कधी कधी वेळेत पार करायचं असतं, त्यावेळी मग त्याला दिवस रात्र ह्याची काही मर्यादा नसतात. मग आपण तेही टाइम लाईन, कारण आपण ज्यावेळी एखादं काम घेतो तो डेडलाईन त्याला महत्वाची असते, जो डेडलाईन पाळणार नाही तो लाईनवरती डेड होणार. बरोबर, तसे टार्गेट्स असतात, ते टार्गेट आपण करत राहूया, संयमाने वाटचाल करूया. जगामध्ये जरी मंदी असली तरी काम करणाऱ्यांना संधी नेहमी राहते, त्यामुळे ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे कुठं थांबायचं हे मलाही कळतं, म्हणून मी थांबलं पाहिजे. कारण तुम्हाला घरी जायचं असते, परत थोडंसं इकडे अजून चालणार त्यांनी स्टेज मिळालं म्हणून जास्त बोलायचं नसतं. कारण मी गेल्या वर्षी अमेरिकेत भाषण करायला गेलो, तेवढं सांगतो की थांबायला पाहिजे. थांबलं पाहिजे हे कसं असतं, आणि तुमचं मी कधी घड्याळ बघून बोलत पण नाही, पण चेहरे बघितले, डोळे बघितले की मला ते स्कॅन करता येतं की सर आता किती वेळ झालं बघा, 6:00 तुम्ही आले, 4 वाजता तुम्ही कार्यक्रम ठेवायला काय अर्थ मनात असू शकतं, देर आर मेनी मेनी अँगल्स टू दॅट. तसं काय अर्थ नाही. 11 सप्टेंबर 1893 म्हणजे 131 वर्षापूर्वी शिकागो धर्म परिषदेमध्ये भारताच्या वतीने स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं 15 ओळीचं त्यांचं भाषण आहे, शेवटचं भाषण आहे या धर्म परिषदेतलं. 11 सप्टेंबर 1893 नंतर 130 वर्षानंतर शिकागो धर्म परिषदेत भाषण केलेला दुसरा माणूस म्हणजे तुमच्या समोर बोललेला आहे नामदेव दादा. मी शंकराचार्य नाही, मी कुठल्या मठाचा अध्यक्ष नाही, कुठल्या मंडळाचाही साधा सदस्य नाही, तरी सुद्धा मला धर्म परिषदेने बोलवलं, बाकायदा मला ऑफिशियली आमंत्रण दिलं. 3 वर्ष मी जर वेटिंगला असताना तुम्हाला काय वाटतं मला किती महिन्यात मिळालं असेल? 3 वर्ष म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ अप्लिकेशन. अमेरिका विजा देतच नाही लोकांना, अप्लिकेशन केल्यापासून 3 वर्षानंतर अपॉइंटमेंट. आणि धर्मसभा तर 2 महिन्यांनी होती, मला 7 जुलैला आमंत्रण आलं, 14 तारखेला मला अमेरिकेत पोहोचायचं, 15 ऑगस्टला सकाळी 8 वाजता बरोबर मला वाटलं होतं, म्हणजे इकडे भारतात प्राईम मिनिस्टर बोलतील तिकडे मी बोलेल असं काय नियतीनं माझ्यासमोर मांडून ठेवलं मला माहित नाही. पण जेव्हा मी ठरवलं, जेव्हा मी सगळे माझी सगळी ताकद पणाला लावली, परमेश्वराच्या इच्छेनं म्हणा किंवा शिवाजी महाराजच्या कृपेने, जो विजेची अपॉइंटमेंट 3 वर्षानंतर मिळते, दॅट आय क्लिअर्ड इन ओनली 5 डेज. कदाचित भारताच्या इतिहासात 5 दिवसात अमेरिकेचा विजा क्लिअर करणारा पहिला माणूस मी असेल. आणि हे सगळं कशामुळे, तर धर्मसभेनं मला बोलवलं. ते अर्जन्सी एवढी महत्वाची होती की धर्मसभेनं भारताचे काउन्सिलर जनरल इन इंडिया त्यांना पत्र पाठवलं आणि भारताचे अँबॅसेडर जनरल अमेरिकेचे यांनाही पत्र पाठवलं की ही इज अवर चीफ गेस्ट, ही इज अवर गेस्ट, ही इज अ स्पीकर, आणि त्यांचा विजा तातडीनं मंजूर करण्यात यावा अशी तिकडून सूचना. ज्यावेळी इथं आली ना, तर ज्यावेळी मी त्या काउंटरला गेलो इंटरव्ह्यूला ना, तर त्या कर्मचाऱ्याने मला विचारलं की व्हॉट इज युअर पर्पज ऑफ ट्रॅव्हल. तर मी सांगितलं आय हॅव बीन इन्व्हायटेड बाय द पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलीजन शिकागो टू डिलिव्हर द स्पेशल गेस्ट लेक्चर, स्पेशल लेक्चर. तसं म्हणजे वर खाली बघायला लागला, हा कोण नाग्याला लागून गेला आहे, याला कशाला धर्मसभेनं बोलायचं? बरं, माझ्याकडे ना गळ्यात माळ अशी मोठी, मरुद्र असे वेगळे असं भस्म विस्म काय नाही, फक्त कपडे बिडे कुछ नाही मेरे पास, तो देखणे लगायचा उपरशे निघत, कोण नाग्याला याला कशाला बोलवलं असेल? तर त्याला डाऊट आला की हा तर काही दिसत नाही, धार्मिक वाटत नाही, याला कशाला बोलला असेल? तर मला शो मी द लेटर, तर मी निमंत्रण पत्र नाही पाठवलं दाखवायला, त्याच्यावर लिहिलं होतं माईक हँकी आणि ते दुसरं म्हणजे अँबॅसेडर जनरल आणि त्यांचा तो काउन्सिलर जनरल, ते पत्र भेटलं ना तो मला असं परमेश्वरासारखाच वर खाली बघत होता, मग अशी संशयाने बघत होता. आता म्हणतो हा कोणतरी महान माणूस दिसतोय, माझ्या बॉसच्या नावाचं पत्र याला, की भारताचे अँबॅसेडर जनरल, भारताचे काउन्सिलर जनरल, ह्या दोघांचं पत्र, त्यांच्या नावाचं पत्र आहे, त्यामुळे मालकाचं पत्र एवढं मोठं होलं तरी असं वर खाली बघितलं. आणि मला एकच प्रश्न विचारला की हाऊ लॉंग यू विल बी स्टेइंग इन यूएसए, तुम्हाला किती दिवस अमेरिकेत राहायची इच्छा आहे? म्हणल्या 5 दिवसानंतर कोण थांबतो? धर्मसभा संपली मी परत येणार. तुम्हाला नो नो सर, अमेरिका इज व्हेरी ब्युटिफुल कंट्री, यू कॅन स्टे फॉर अ लॉंग. मी म्हणत म्हणले मी तसाही 1-2 महिने फिरणार असेल राजा, पण तुला कशाला सांगत बसतो. हार्डली 30 सेकंदाच्या आतमध्ये माझा विजा क्लिअर झाला, त्यांनी माझा पासपोर्ट घेतला, हात मिळवला
आणि तुला कॉंग्रेच्युलेशन सर, वेलकम टू आम्ही. हे सगळं झालं फक्त शिवाजी महाराजांच्या सेवेमुळे. मी काही धर्मक्षेत्रात नव्हतो तरी पण हे सगळं झालंय. म्हणून पुण्याचं काम करत राहिलेलं की परमेश्वर असं कुठं ना कुठं तुमच्या तराजूमध्ये वजन घालतो. आज रवींद्र ठाकूर यांची भेट झाली, हे पण असंच एक पुण्याचं काम असतं. विजय कदम आहे आणि ज्या पक्षाचे मालक आहेत तुम्ही पण योगा म्हणजे मला युट्यूब फेसबुक असेल कधी कुठे ना कुठे बघितलं असेल तर असं संयम ठेवूया. आयुष्यामध्ये शांततेने पुढे जाऊया. पैसे सर्वस्व नाही हे पण लक्षात ठेवा. पैशाशिवाय काहीच नाही हे पण मला माहिती आहे, पण पैसे सर्वस्व आहे असं काही समजू नका. आपलं आरोग्य कुटुंब लक्षात घ्या. पैसे खूप असतील आणि कुटुंब सोबत नसेल उपयोग काय. म्हणून कुटुंब पहिलं सांभाळा, तुमची हेल्थ सांभाळा, आरोग्य सांभाळा आणि मग छानपैकी जेवढं जमेल तेवढं काम करा. थांबायला पाहिजे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.